त्या सरकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे का तर इथल्या तरुणांना त्याच्यातनं रोजगार जास्त मिळाला पाहिजे मी बघितलंय राजकीय जीवनामध्ये मी सुनील तटकरे जे आम्ही अनेक जण काम करतो आज तीस बत्तीस पस्तीस वर्ष काम करतोय त्याच्यातून पर्यटनाला जर आपण चालना दिली तर सर्वात जास्त रोजगार हा स्थानिकांना मिळतो शेवटी प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आम्ही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या गेल्या नऊ वर्षामध्ये साडेनऊ वर्षामध्ये भारताच्या जनतेच्या करता योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजना शेवटच्या माणसाच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं बसेस त्यामध्ये सोडलेल्या आहेत त्याच्यात केंद्राच्या काही योजना आहेत राज्याच्या काय योजना आहेत शासन आपल्या दारी ह्या निमित्तानं देखील लोकांच्या पर्यंत जाऊन त्याच्यातनं महिला असतील पुरुष असतील दिव्यांग असतील समाजातल्या सर्व जाती धर्माचा घटक असेल त्याचा अधिकार आहे तो अधिकार देण्याचं काम त्याला लाभ देण्याचं काम आम्ही सगळेजण एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतो मित्रांनो काही जण कदाचित विचार करत असतील की ही भूमिका का घेतली ही भूमिका घेण्याचं आम्ही काही साधू संत नाही आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं अनेक सरकारमध्ये काम केले मित्रांनो कुणी त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष देशपातळीवर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही नजर जर टाकली तर वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर जातात परंतु आपली विचारधारा सोडत नाही मी आपल्याला ना सगळ्यांना या निर्धार सभेच्या निमित्तानं आपल्या महारा मार... महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगू इच्छितो की आमची विचारधारा स्पष्ट आहे आमचा अल्पसंख्याक समाज असेल मागासवर्गीय आदिवासी समाज असेल त्याच्या संदर्भामध्ये समाजातला इतर मागासवर्गीय समाज असेल सर्वसाधारण समाज असेल कुठल्याही समाजाला त्यांनी आपापल्या भागामध्ये गुन्हा गोविंदानी नांदावं एकोपा राहावा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी ही। हीच भूमिका घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली त्याच रस्त्यांनी आमचा सगळ्यांचा जाण्याचा प्रयत्न आहे सध्या महाराष्ट्राचं वातावरण सध्या जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं मित्रांनो त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे संविधान दिन आपण साजरा केला आत्ता सव्वीस तारखेला आणि त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आपल्याला दिलेला आहे पण हा अधिकाराचा वापर करत असताना इतरांना त्रास होणार नाही इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही समाजा समाजामध्ये अंतर पडणार नाही अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच घेतली पाहिजे त्याच्यामध्ये कोणी त्याच्यात वेगळा समजण्याचं कारण नाही आज मराठा समाजाला वाटतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आज धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आदिवासी समाजाला वाटतं की आमच्यामध्ये कुणाला न आणता त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण द्यायला आमची काही हरकत नाही त्याच्या संदर्भामध्ये ओबीसी समाजाला वाटतं की बाबा आमच्यामध्ये साडेतीनशे जाती आहेत आम्हाला देखील कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये कमिटी नेमलेली आहे अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये जुनं रेकॉर्ड तपासलं जात आहे त्यामध्ये कुठही कुणावर अन्याय होणार नाही सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली सर्व नेतेगण त्याला हजर होते त्याच्यातनं सर्वांनी एकमताने सांगितलं इतरांना दिलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता त्याबद्दल राहिलेल्यांना पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी घेतली जेवढ्या व्यक्ती तेवढी वेगवेगळी मतं विचार असू शकतात मतमतांतर असू शकतं आणि ते असलं पाहिजे आज मी सांगतो ते शंभर टक्के तुम्हाला पटलंच पाहिजे हा दावा माझा अजिबात नाही जर उद्याच्याला माझी एखादी गोष्ट एखाद्याला पटली नाही तर त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते विचारांची देवाणघेवाण होऊ शकते पण आज आपण काय करतो काय पाहतोय त्याच्यामध्ये मध्ये मित्रांनो मला डेंग्यू झाला पंधरा दिवस थोडीशी माझी तब्येत त्या ठिकाणी मला विकनेस आलेला होता डॉक्टरांनी काही काळजी घ्यायला सांगितली तशा प्रकारची काळजी मी घेतली आणि खुशाल चर्चा सुरू झाली की अजित पवारला राजकीय आजार झाला अरे मी असला लेचा पेचा नाही राजकीय आजार होणारा जे काही असेल ते तोंडावर बोलणारा मी माणूस आहे कशाकरता आपण जर मिळालेल्या संधीचा फायदा ह्या दुर्लक्षित माणसाच्या शेवटच्या माणसाच्या वंचित माणसाच्या त्याच राहणीमान बदलण्याच्या करता त्याला इतरांच्या बरोबर पुढं आणण्याच्या करता आपण काम करायचं असतं आणि हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे है, ह्याच पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढे त्या ठिकाणी जाऊ इच, इच्छितो आणि त्याच्यातून एक चांगलं वातावरण सांध्यापासून बांध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावं माझ्या रायगड जिल्ह्याला वरदान आहे माझ्या रायगड जिल्ह्याला समुद्रकिनारा आहे त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात करता यावा आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक मोठे मोठे कारखानदार कुठेही येऊ पाहत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना सगळ्या पद्धतीनं काय आम्हाला सुविधा देता येतील ते अशा पद्धत प्रकारचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि हा प्रयत्न करत असताना त्याच्यातनं कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं प्रदूषण होणार नाही निसर्गाने जी उधळत माझ्या रायगड जिल्ह्यावर केलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याबद्दलची काळजी आम्ही सगळेजण घेतोय आज आपण काय बघतोय आज आम्ही सरकार चालवत असताना आजच आज कॅबिनेट होती त्या कॅबिनेटमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले ते निर्णय घेताना कर्जतकारांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आज राज्यामध्ये काही तालुक्यांच्या मध्ये दुष्काळ आहे तिथं आम्हाला टँकर द्यावे लागतात जनावरांना चारा द्यावा लागतो चारा डेपो द्यावे लागतात तिथल्या लाईटच्या बिलाच्या बद्दल सवलती द्याव्या लागतात तिथं इतर अनेक प्रकारचे निर्णय आम्हाला घ्यावे लागतात काही मंडळ आहेत त्या मंडळामध्ये देखील आपल्याला काही सवलती द्याव्या लागतात आणि काही भागामध्ये आजच आम्ही चर्चा केली एवढा धो धो पाऊस पडला आहे की त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली माझ्या कोकणामध्ये देखील काही भागामध्ये भात काढलेला आता तो भात घरामध्ये आणायचा परंतु सगळा भात भिजून गेला अशा प्रकारची संकट येत आहेत त्याच्याकरता पीक विमा उतरवलेला आहे एक रुपयामध्ये पीक विमा आजपर्यंतच्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी मी मागे देखील सरकारमध्ये काम केलेलं आहे अनेक सरकारमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आजपर्यंत मला पाहिलेलं आहे परंतु आता आम्ही या महायुतीच्या काळामध्ये तुम्ही पैसे भरायचे नाही आम्ही तुमचे त्या ठिकाणी एक रुपया भरणार तुम्ही एक रुपया भरायचा बाकी सगळे पैसे केंद्र सरकार राज्य सरकार भरणार ह्या प्रकारे आपण सगळ्यांनी भूमिका घेतली आता आम्ही विमा कंपन्यांना सांगितलंय आणि जिथं जिथं नुकसान झालंय तिथं मदत करायला सांगितलेली आहे एनडीआरएफ एस डीआरएफची मदत त्या ठिकाणी आम्ही करतोय मधी इशारवाडीला जी दुर्घटना घडली ज्याचा उल्लेख <laughs> मगाशी बोलत असताना सुधाकर घाऱ्यांनी केला त्या संदर्भामध्ये आपल्या विशेषतः सह्याद्रीच्या ह्या खोऱ्यात मग कोल्हापूर सातारा सांगली माझं रायगड पुणे ह्या सगळ्या भागामध्ये अनेकदा दरडी कोसळतात पावसाळा सुरू झाल्यानंतर कधीकधी गावाच्या गावं गाडली जातात वाड्याच्या वाड्या उद्ध्वस्त होतात आणि त्यामध्ये आम्ही दरड ग्रस्त भाग दरण प्रवण भागाला मदत करण्याची भूमिका घेतली रायगड जिल्ह्यामध्ये अनेक गावं वाड्या त्याच्यामध्ये निवडल्या गेलेल्या आहेत शेवटी प्रत्येक माणसाचा जीव अतिशय महत्वाचा असतो ही भूमिका आम्ही घेतली आणि तशा पद्धतीनं कामाला सुरुवात केली मित्रांनो निसर्गाच्या पुढे कुणाचा चालत नाही कधी अवकाळी पाऊस येतो कधी गारपीट होती आताही गारपीट झालेली आहे कधी दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी होती अशा अनेक प्रकारच्या घटना घडतात परंतु त्याच्यातनं समाजाला बाहेर काढायचं असतं त्याच्यातनं समाजाला मदत करायची असते आत्ताचंच उदाहरण मी तुम्हाला देतो ग्लोबल वॉर्मिंगचं संकट अनेकदा ग्रामीण भागातल्या माझ्या लोकांना कळत नाही की ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आज वसुंधरा पृथ्वी त्याच्याच संदर्भातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आज उत्तराखंडमध्ये बोगदा दुर्घटना घडली उत्तर काशीतली सिलकरारा बोगद्यामध्ये एक्केचाळीस कामगार अडकले संपूर्ण देशाचं लक्ष पंतप्रधानांचं लक्ष जगाचं लक्ष या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये किती दिवस सतरा दिवस ती लोक खाली त्या त्याच्यामध्ये अडकलेली होती तुम्ही विचार करा त्या बोगद्यामध्ये काम करताना सतरा दिवस ती अडकता आणि त्यांना बाहेर काढण्यात येतं एक्केचाळीस कामगारांना आता बाहेर काढलं दोन कामगारांना आधी बाहेर काढलं सांगायचं सा तात्पर्य टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर बदलली प्रत्येक माणसाला काम करत असताना त्याला सगळ्या सुविधा त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याच्याकरता आम्ही पाच पाच लाख रुपयाचा त्याला विम्याचं संरक्षण दिलेलं आहे त्याचा खर्च गरिबाला झेपत नाही त्याकरता देखील राज्य सरकारने निर्णय घेतला आणि त्याच्यातून विमा सरकारी खर्चानी तिथल्या कुटुंबाला पाच लाख रुपयाच्या पर्यंत औषध पाण्याची मदत ऑपरेशनची मदत केली जाते आमचा प्रयत्न महायुतीचा हाच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्याकरताही आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की बाबा लोकांच्या विकासाचे प्रश्न थांबू नये आज बोलत असताना मग सुधाकर घरेंनी सांगितले इथले काही प्रश्न इथल्या काही अडचणी त्या सोडवायच्या म्हटलं तर आम्ही विरोधी पक्षामध्ये राहूत अडचणी सोडवल्या जाणार आहेत का निधी दिला जाणार आहे का लोकांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत का जर आपली विचारधारा पक्की ठेवून जर आपल्याला काम करता आलं आणि समाजाचं भलं करणार करता आलं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो काही सत्तेतून बहुजन समाजाचा विकास या सूत्रावर आपण जर पुढे गेलो तर बिघडलं काय शेवटी लोकांच्या करताच कामं करायची असतात आणि म्हणून तशा प्रकारची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी स्वीकारली मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय कर्जत ही हुतात्मा वीरभाई कोतवालांची भूमी ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध लढताना त्यांनी आपलं पणाला लावलं आणि त्याच्यातनं काम करत असताना त्यांनी इथली अशी माणसं ह्या भूमीमध्ये होती म्हणून स्वतंत्र भारताचं स्वप्न साकार होऊ शकलेलं आहे आपला रायगड जिल्हा हा तसा बघितलं तर विविधतेनं भरलेला जिल्हा सुनील तटकर यांच्यासारखा एक उमदा नेता काही वर्षापूर्वी ह्या रायगड जिल्ह्यामध्ये पुढं आला त्यांना संधी मिळाली संधीचं सोनं केलं ह्या तालुक्या ह्या जिल्ह्यामध्ये काम करताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करावं लागत होतं त्या संदर्भामध्ये मित्रांनो इथं शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष ह्या लोकांच्या बरोबर तिथं लढत असताना तिथं कुठेही आपण मागं पडू नये अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि संपूर्ण ह्या जिल्हा कसा राष्ट्रवादी काँग्रेसमय होईल ह्याबद्दलचं काम या रायगडच्या भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमानी वाढला पाहिजे पक्षाची सत्ता स्थानिक पातळीपर्यंत विविध ठिकाणी आणली पाहिजे अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना त्याच्यातनं बळ मिळालं पाहिजे हे सर्व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं शिवसेना काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे तीन पक्ष तसे पॉवरफुल असताना देखील त्यांनी त्याच्यामध्ये ते दे। जोमानी पक्ष वाढवण्याचं काम केलं आपण सर्वांनी झपाटून काम करण्याच्या सुनील तटकरे साहेबांच्या पद्धतीला एक पाठिंबा दिला आणि आज एक वेगळ्या प्रकारचं चित्र दिसतंय तुम्ही काळजी करू नका जिल्हा परिषदेच्या निमित्तानं अनेक कार्यकर्त्यांना संधी देत असताना आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायची म्हणूनच आपण घड्याळ तेच वेळ हवी हे घड्याळ तेच वेळ नवी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती आपल्याला सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचंय अनेक नवीन नवीन प्रश्न येत असतात सुदैवानी आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर काही महत्वाची खाती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेण्याचा प्रयत्न मी त्या बाबतीमध्ये केलेला आहे आत्ताच ती तटकरे इथं स्टेजवर आलेले आहेत तिच्याकडं आम्ही महिला बाल विकासाच एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे पाठीमागच्या काळामध्ये महिलांना संधी दिलेली नव्हती यावेळेस जाणीवपूर्वक महिलांना संधी देण्याचं काम कॅबिनेटमध्ये दे करण्यात आलेलं आहे त्याच्यातून धनंजय मुंडे कृषी खातं माझ्या सारख्याकडे अर्थ आणि नियोजन खातं भुजबळ साहेबांच्याकडे अन्न नागरी पुरवठ्या सारखं महत्वाचं खातंय त्याच्या संदर्भामध्ये क्रीडा खातं आणि युवक कल्याण खातं आमच्या संजय बनसोटेकडे मगाशी ज्याचा सुनील तटकरी साहेबांनी उल्लेख केला अनिल भाईदास पाटलांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे अशा प्रकारचे प्रसंग आल्यानंतर मार्ग कसा काढायचा मदत कशी करायची केंद्राचा पैसा कसा आणायचा राज्याच्या पैशाची जोड कशी द्यायची आता जे मगाशी बोलत असताना सुधाकर घाऱ्यांनी सांगितलं दरडग्रस्त भागाच्या बाबतीत मित्रांनो मी बघितलं गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या कोकणात चार वेळेला नैसर्गिक संकट आलं चार वेळेला एवढं जोरात वादळ आलं की होत्याचं नव्हतं झालं आणि हे पाच वर्षात जर चारदा होत असेल तर कुठेतरी काही ठोस भूमिका घेतली पाहिजे हे सगळे सांगायचे आदिती सांगायचे बाकीचे माझे सगळे सहकारी सांगायचे आम्ही केंद्राशी बोललो आता पहिल्या टप्प्यामध्ये चार हजार कोटीचा कार्यक्रम आणलेला आहे त्याच्या संदर्भातली काही कामं सुरू केलेली आहे काही कामं आता सुरू होतील पाईपलाईनमध्ये हे कशाकरता आपण करतोय एकंदरीतच राज्याची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी असल्यामुळं अनेक प्रकारचे प्रसंग अचानक कुठं ना कुठं काही घडतात आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न मग आपण करत असतो आणि म्हणून आम्हाला गेले तीस बत्तीस वर्ष समाजकारण राजकारणाचा अनुभव असल्यामुळं पक्ष कशा पद्धतीनं संघटना वाढवायची असते ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळं मित्रांनो आपण ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा हा आपल्या पक्षाला पण व्हावा त्या त्या भागात मध्ये काम करत असताना जनतेला पण व्हावा आज तरुणांचा बेकारीचा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे आम्ही एक लाखाच्या पेक्षा जास्त नोकर भरती राज्य सरकारमध्ये विविध खात्यामध्ये सुरू केलेली आहे इतर पण मोठे मोठे उद्योग येण्याच्या करता त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो त्यांना सवलती देतोय त्याच्यात मार्ग काढतोय मी आत्ताच खोपोलीला ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस मी सुनील तटकरे साहेबांशी दत्तात्रय मसूरकर साहेबांशी आणि इतरांशी बोलत होतो किंवा इथं काही उद्योग बंद पडलेले आहेत तिथं काय करता येईल आणि त्याच्यातून पुढं जाण्याचा आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे राज्य अतिशय समाधानाचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं पाहिजे विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी कालही नव्हती आजही नाही आहे उद्याही नसणार आहे हे पण स्पष्टपणे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आज मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मला बऱ्याच दिवसापूर्वी स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला कर्जत तालुक्यात उद्या आणि परवा दोन दिवसाचं शिबिर आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ह्या शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला काय आम्ही करू पाहतोय हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यातून कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही आदल्या दिवशी या तिथं अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय हे आमच्या सुधाकर घाऱ्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभं केलेलं आहे मी माझ्या मनामध्ये कार्यालय म्हणजे काय साधं कार्यालय असेल तिथं आल्यानंतर बघितलं अरे आमच्या प्रांताध्यक्षाला पण एवढं मोठं कार्यालय नाही प्रांताध्यक्षाच काय सांगता आमच्या महिला अध्यक्षाला पण तेवढं कार्यालय नाही त्या दोघांचं काय घेऊन बसतंय अरे मला पण एवढं मोठं कार्यालय नाही म्हटलं इथं लयच भारी काम चाललेलं आहे मित्रांनो परंतु मी अलीकडे सरकारमध्ये काम करत असताना आजच तटकरेसाहेबने एक प्रेझेंटेशन तिथं द्यायला सांगितलं होतं मी आणि दीपक केसरकरनी मराठी भाषा भवन अतिशय चांगली इमारत मरीन ड्राईव्हला तिथं हॉस्टेल पण आपण चांगलं करतोय जे सावित्रीबाई फुले हॉस्टेल होतं ते जरा पाठीमागच्या तिथंच त्याच प्लॉटमध्ये करतोय आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पाचशेपर्यंत मुली तिथं राहतील त्यांना तिथं अटॅच बा बॅडब्ल्यू सी असेल अशा प्रकारची दिमागदार टॉवर तिथं उभं करतोय आणि त्याच्यासमोर हे मराठी भाषा भवन ही शेवटी तुमची माझी मातृभाषा आहे ती आपल्याला पुढं वर्षानुवर्ष टिकली पाहिजे त्याला मदत झाली पाहिजे मराठी भाषा हे टिकत असताना मराठी फलक हे लागले पाहिजे अशा प्रकारे कोर्टाने आदेश दिले जवळपास अडीचशे कोटी रुपयाचं काम तिथं आपण सुरू करतोय दीड लाख स्क्वेअर फीटची ती वाचतोय सुनील तटकरेजी आपण अनेक जण आज आदिती मी बाकीचे सगळे सहकारी मित्र ज्या मंत्रालयामध्ये काम करतोय ते मंत्रालयाच्याही परिसरामध्ये साधारण सगळा तिथला परिसर मग नवीन विधान भवन नवीन मंत्रालय तिथलं संपूर्ण आणखीन काही नवीन गोष्टी आपण करतोय जवळपास सात साडे सात हजार कोटीच काम आपण तिथे हातामध्ये घेतोय शेवटी माझा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस कामाच्या निमित्तानं जर कुठल्या कार्यालयात सरकारच्या गेला तर तिथं त्याला सुविधा मिळाल्या पाहिजे आज आया बहिणी देखील मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेल्या आहेत त्यांना तिथं स्वच्छता घर पाहिजे पुरुषांना तिथं व्यवस्थितपणे सुविधा पाहिजे ह्या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे आज ते प्रेझेंटेशन बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण त्याला मान्यता दिली कॅबिनेट मान्यता दिली देवेंद्रजींनी मान्यता दिली लवकरच त्याच्यामध्ये पुढं कामाला आम्ही सुरुवात करतोय आता नावाशेवा ते शिवडी हाही ब्रिज साधारण नवीन वर्षामध्ये सुरू करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे उद्याच्या चार तारखेला देशाचे पंतप्रधान सिंधुदुर्ग येत आहे नेवीचा फार मोठा कार्यक्रम आपण त्या बाबतीमध्ये करतोय वेगवेगळ्या गोष्टी जे तुमच्या माझ्या राज्याच्या भल्या करता असतील त्या आपल्या राज्यामध्ये कशा आणता येतील त्याच्यातनं केंद्राची मदत कशी मिळवता येईल केंद्राचा निधी कसा मिळवता येईल ह्या प्रकारचं सातत्याने काम आमचं चाललेलं आहे वेळ पडली तर सकाळी नऊ वाजता आठ वाजता मंत्रालयामध्ये जायचं आणि कामाला सुरुवात करायची त्याच्यामध्ये आम्हाला ती आवड आहे लोकांचं काम झालं पाहिजे आज मंत्रालयामध्ये माणूस आल्यानंतर त्याला तिथं त्याचं काम आहे अशा पद्धतीचे एक विश्वास वाटला पाहिजे हे नुसतं मंत्रालयापुरतं नाही ना ज्याचा उल्लेख मगाशी बोलत असताना रुपाली चाकणकरांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये दे देखील आम्ही मंत्रीगण त्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस जनता दरबार घेतो का तर लोकांचे प्रश्न सुटावेत सुधाकर घारेजी आपण तिथं तालुका अध्यक्षाला महिला अध्यक्षाला युवक अध्यक्षाला युवती अध्यक्षाला सगळ्या शहरातल्या अध्यक्षांना अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे ये येणारा तिथं प्रत्येक माणूस कार्यकर्ते येतीलच परंतु नागरिक ज्यावेळेस येतील त्या ज्या अडीअडचणी येत घेऊन येतील ये त्यावेळेस त्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः आलेल्यांना व्यवस्थितपणे त्यांना वागणूक दिली पाहिजे आपलेपणाने त्यांच्याशी बोललं पाहिजे आम्ही देखील तीस बत्तीस वर्ष काम करत असताना इतर सुनील तटकरे साहेब बाकीचे सगळे शंभर टक्के कामं कुणाकडनच होत नाही उद्या तुम्हालाही कुठल्या पदावर बसवल्यानंतर हो शंभर टक्के कामं होणार नाही पण नीट तर बोलण्याच्या करता आपल्याला संधी आहे ना त्याला एक आपले वागणूक देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि तशा पद्धतीचं काम सुधाकर घारेजी त्या परिसरामध्ये झालं पाहिजे तिथं सीसीटीव्ही कॅमेरे पण बरेच बसलेत मी मागाशी स्क्रीनवर बघितलं त्याच्यामुळं आम्ही अचानक जर का बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला असेल युवती असेल युवक असेल वडीलधारी कार्यकर्ता असेल प्रत्येक जण येणाऱ्या माणसाशी आपलेपणाने वागतायत आपलेपणाने बोलतायत त्याचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याची सोडवणूक करण्याच्या करता जे प्रश्न तुमच्या स्तरावर सुटतील ते तुम्ही इथं सोडवा इथून मुंबई काही फार लांब नाही आणि जे प्रश्न तुमच्या हाताबाहेरचे असतील ते मुंबईमध्ये आम्ही आहोत आदित्य आहे बाकीचे सगळे आहेत तिथं आणून तिथं सांगा विशेषतः सार्वजनिक प्रश्नाला प्राधान्य द्या वैयक्तिक पण प्रश्न लोकांचे सुटले पाहिजेत परंतु इथं असणाऱ्या आदिवासी भागात भागातल्या लोकांचे प्रश्न ज्याचा